कसं काय मंडळी, सगळं ठीक आहे ना? चला, आज आपल्या क्रोशेकट्ट्यावर आपण एक चटईच्या विणीचा मोबाईल पाऊच विणूया. 3.5 इंच बाय 7 इंच मापाचा हा पाऊच विणण्यासाठी मी वापरणार आहे 4-ply ॲक्रेलिक धागा, 3.5 mm क्रोशे हुक, कात्री, मेझरिंग टेप, शिवणाचा सुई धागा आणि बटण. धाग्याला स्लिप नॉट घालून 21 साखळी टाके विणूया. हुकपासून चौथ्या टाक्याच्या बॅक लूपमध्ये एक डबल क्रोशे विणूया. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. 1 साखळी टाका विणूया आणि 1 टाका सोडून त्याच्या पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी 1 डबल क्रोशे विणूया. पुन्हा 1 साखळी टाका विणूया आणि 1 टाका सोडून पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी 1 डबल क्रोशे विणूया. हाच पॅटर्न ओळीच्या शेवटपर्यंत विणूया. डबल क्रोशेचे हे 5 सेट्स आहेत. आता 1 साखळी टाका विणूया आणि ह्या टाक्यांच्या खालच्या बाजूला विणायला लागूया. पहिल्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी 1 डबल क्रोशे विणूया. टाका विणूया आणि पुढच्या 3 डबल क्रोशेंमध्ये प्रत्येकी 1 डबल क्रोशे विणूया. असाच पॅटर्न ओळीच्या शेवटपर्यंत विणूया. 1 साखळी टाका विणूया आणि पहिल्या चेन 3 डोक्यावर स्लिप स्टिच करूया. हा बेस विणून तयार झाला. इथून पुढे राऊंड्समध्येच विणत जायचं आहे. 1 साखळी टाका विणूया. आता पहिल्या 3 डबल क्रोशेंमध्ये प्रत्येकी 1 फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे विणूया. एक साखळी टाका विणूया. आता पुढच्या 3 डबल क्रोशेमध्ये प्रत्येकी 1 बॅक पोस्ट हाफ डबल क्रोशे विणूया. टाका विणून पुढच्या 3 डबल क्रोशेंमध्ये प्रत्येकी 1 फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे आणि मग पुन्हा 1 साखळी टाका विणून त्याच्या पुढच्या 3 डबल क्रोशेंमध्ये प्रत्येकी 1 बॅक पोस्ट हाफ डबल क्रोशे. असाच पॅटर्न राऊंडच्या शेवटपर्यंत विणूया आणि मग भेटूया. 1 साखळी टाका विणूया आणि पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच घालून ही राऊंड पूर्ण करूया.
एक साखळी टाका विणूया आणि आता ह्या पहिल्या तीन फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशेवर प्रत्येकी एक फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे विणूया. एक साखळी टाका विणूया आणि पुढच्या तीन बॅक पोस्ट हाफ डबल क्रोशेवर प्रत्येकी एक बॅक पोस्ट हाफ डबल क्रोशे विणूया. ही राऊंड आणि ह्याच्या पुढची राऊंड असाच एका आड एक फ्रंट पोस्ट बॅक पोस्ट हाफ डबल क्रोशेचा पॅटर्न विणत जाऊया आणि दोन राऊंड्स पूर्ण करून मग भेटूया. एक साखळी टाका घालूया आणि पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. हे बघा, आता ह्या तीन आडव्या पट्ट्या मिळाल्या आहेत. आता ह्या राऊंडमध्ये उभ्या पट्ट्यांवर आडवी पट्टी आणि आडव्या पट्टीवर उभी पट्टी येईल असं विणायचं. एक साखळी टाका विणूया. आता ह्या पहिल्या तीन फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशेवर प्रत्येकी एक बॅक पोस्ट हाफ डबल क्रोशे विणूया. आता एक साखळी टाका विणूया आणि पुढच्या तीन बॅक पोस्ट हाफ डबल क्रोशेवर प्रत्येकी एक फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे विणूया. हा असाच पॅटर्न ह्या राऊंडच्या शेवटपर्यंत विणूया आणि मग भेटूया. एक साखळी टाका विणूया आणि पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. एक साखळी टाका विणूया. आता पहिल्या तीन बॅक पोस्ट हाफ डबल क्रोशेवर प्रत्येकी एक बॅक पोस्ट हाफ डबल क्रोशे विणूया. एक साखळी टाका विणूया आणि पुढच्या तीन फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशेवर प्रत्येकी एक फ्रंट पोस्ट हाफ डबल क्रोशे विणूया. ही राऊंड आणि ह्याच्या पुढची राऊंड हाच पॅटर्न विणत जाऊया आणि ह्या दोन राऊंड्स पूर्ण करून मग भेटूया. हे बघा, एका आड एक तीन आडव्या आणि तीन उभ्या पट्ट्यांचं हे डिझाईन बनायला लागलं. एकूण 7 इंच लांबी मिळेपर्यंत हाच पॅटर्न आपण पुढे विणत जाऊया आणि मग भेटूया. हे बघा, एका आड एक आडव्या आणि उभ्या पट्ट्यांचे हे 10 सेट्स विणून तयार झाले. एक साखळी टाका विणूया. आता वरची बॉर्डर आणि बंद विणायचा आहे. प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणून ही राऊंड पूर्ण करूया. आता 45 साखळी टाके विणूया. आता हुकपासून दुसऱ्या साखळी टाक्यामध्ये आणि पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक स्लिप स्टिच विणूया.
आता लूप लांब ओढून हुक बाजूला काढूया. साखळीच्या या सुट्या टोकामध्ये हुक घालूया आणि हे लूप ओढून घेऊया. आता साखळीच्या बेसच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच घालूया. एक साखळी टाका घालूया आणि लूप लांब ओढून हा धागा कापून टाकूया. आता एक काजे पट्टी विणूया. मधल्या तीन पट्ट्यांच्या डिझाईनच्या आधीच्या टाक्यामध्ये हुक घालूया आणि धाग्याचं लूप ओढून घेऊया. एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या चार टाक्यांमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया. एक साखळी टाका विणूया आणि काम वळवून घेऊया. आता ह्या पाचही टाक्यांमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया. अशाच पुढे सहा ओळी विणूया आणि मग भेटूया. ही साधारण 1 इंच लांबीची पट्टी मिळाली. एक साखळी टाका विणूया आणि काम वळवून घेऊया. आता पहिल्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता 5 साखळी टाके विणूया आणि शेवटच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया. ह्या पहिल्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता ह्या साखळीमध्ये 5 सिंगल क्रोशे विणूया. आता शेवटच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. धाग्याची सुटी टोकं विणकामाच्या आत लपवून टाकूया. ही काजेपट्टी विणून तयार झाली. आता बटण जोडूया. हा पहा, चटईच्या विणीचा हा मोबाईल पाऊच विणून तयार झाला. ह्याची लांबी 7 इंच आणि रुंदी 3.5 इंच आहे. हा पाऊच तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की कळवा. आवडला असला तर जरूर लाईक आणि शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅपी क्रोशिंग.